नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या स्पेशल मार्केट रिपोर्टमध्ये. मित्रांनो, पाहूया पुढच्या आठवड्यामध्ये मार्केट कशा प्रकारे रिॲक्ट करणार, कारण या वीकमध्ये तीन दिवस काम करून आता मार्केट पुन्हा एकदा विश्रांती घेते उद्या गुड फ्रायडेच्या असलेल्या सुट्टीनिमित्त. मित्रांनो, सोमवारी मार्केट गुगली टाकणार. आता ही गुगली कशा प्रकारे टाकू शकतं, काय काय पुढचे फॉरकास्ट आहेत, पुढच्या वीकमध्ये कशाप्रकारे मार्केट राहू शकतं, सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा, अर्धा व्हिडिओमध्ये सोडून द्यायचा नाही, कारण बरेच माहिती त्याच्यामध्ये तुम्ही मिस करू शकता. आणि मार्केटच्या अपडेट तुम्हाला तात्काळ सकाळी 8:30 वाजल्यानंतर जी काही अपडेट्स होतात ते हवे असतील तर आमचा टेलिग्राम जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. पहिली गोष्ट आपण येतोय निफ्टीच्या वीकली कॅन्डल्समध्ये. 17,599 पॉईंटचं आजचं क्लोजिंग आहे आणि पूर्णपणे हा दुसरा वीक आहे की मार्केट इथे बुलिश पद्धतीने क्लोजिंग देते. जर पुढच्या वीकचा विचार करायला गेलं तर मार्केट इथूनही थोडं नॉर्मल बुलिश राहण्याचा प्रयत्न करू शकतं. ऍज पर ह्या कॅन्डल्सनुसार असं दिसतोय की 17,800 पर्यंत जाण्याचा तो एक मजल मारू शकतो. परंतु थोड्या डेली टाइम फ्रेमला येऊ आपण. इथे आपण असं पाहूया की सोमवारी आपणाला ट्रेड करायचा आहे तर तो कशा प्रकारे इथे आपण ट्रेड तयार करू शकतो. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इथे 17,600 ही खूप इम्पॉर्टंट आणि एक टर्निंग पॉईंट लेवल मार्केटमध्ये बनलेली आहे. 17,640 लिहून ठेवा, 17,640 वर, कारण आता आपण एका रेजिस्टन्स पास येऊन बसलेलो आहोत. 17,640 वरती जात नाही तोपर्यंत तुम्हाला सोमवारी मोठी तेजीच्या भानगडीत पडायचं नाहीये. आणि एंट्री पुट साइड किंवा कॉल साइड ही जर तुम्हाला शोधायची आहे तर चला जाऊया थोडं लोअर टाइम फ्रेमला, जिथे मी तुम्हाला प्रॉपर तिथे एंट्रीचा प्रकार सांगू शकतो, इथे कुठे घेण्याचा विचार करणार आहात ते. पहिली जर महत्वाची गोष्ट तुम्ही याच्यामध्ये एक ऑब्झर्व केली तर मार्केट इथे एक छान प्रकारे सपोर्ट बनवते. ओके, आणि हा सपोर्ट जर तुम्ही पाहायला गेले तर अशा प्रकारे आणखीन खाली येईल तो. म्हणजे काय तर याला ब्रेक करूनच मार्केट वर गेलं होतं नॉर्मली गॅप अप करून. मला असं दिसतं याच्यामध्ये की 17,550 जर ब्रेक केला सोमवारी सकाळी तर मार्केट मोस्टली पुन्हा एकदा 17,500 आणि 17,400 पर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. आणि 17,640 ब्रेक केला तर मग 17,700 आणि 800 हे पुढचे 150 पॉईंट, म्हणजे दोन्हीकडे पण 150 पॉईंट आहेत, परंतु दिलेल्या लेवल्स क्रॉस केले तर नाही, तर तो मोस्टली ओपनिंगला थोडा रेंज बाउंड दाखवू शकतो. लक्षात ठेवा, सोमवारचं ओपनिंग कदाचित रेंज बाउंड ओपनिंग पुन्हा देऊ शकतो, शक्यता असते, कारण तीन दिवस सुट्टी आहे. आत्ताच अझम्पशन एकदम रोकटोक करणं बरोबर नाहीये, तरी आपण एक अंदाज बांधू शकतो त्याप्रमाणे आपला ट्रेड बनेल. यानंतर मी येते थोडा बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीची जर आपण वीकली कॅन्डल पाहायला गेली तर मागच्या वीकची जी काही स्ट्रॉंग मुवमेंट होती त्याच्यापेक्षा इथे स्लो मुवमेंट आहे. का? आता साहजिक आहे, मार्केटच तीन दिवस आहे, त्यामुळे बायर्स आणि सेलर्स एवढे अग्रेसिव्ह नव्हते मार्केटमध्ये. इथून असं दिसतंय की मार्केट एका पॉज घेण्याच्या तयारीत आहे बँक निफ्टीमध्ये. तो पॉज कशा प्रकारे असेल पाहूया थोडं लोअर कॅन्डल्सवर जाऊन. इथे आपण डेली कॅन्डल्सला शिफ्ट होतोय. 41,040 आजचं क्लोजिंग आहे आणि आपण जोही मार्केटला आज रेजिस्टन्स दिला होता त्याच्या जवळपास 30 पॉईंटच्या आसपासच फिरलेले तुम्ही पाहिलं असेल याच्यामध्ये. तर मला असं दिसतं याच्यामध्ये की मागच्या जवळपास आज 6वा दिवस होता की मार्केट स्ट्रॉंग बुलिश मध्ये आहे, तो दाखवतोय की याच्यामध्ये थोडं आता करेक्शन येऊ शकतं. पाहूया सोमवारी कॉल का पुट कुठल्या साईडला आपल्याला कधी बसायचंय ते. याच्यामध्ये जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करायला गेले तर इथे स्ट्रॉंग एक सपोर्ट मार्केटने बनवलेला आहे. ओके, याचा अर्थ काय, ही जर ट्रेंडिंग लाईन ब्रेक करतोय तो, तर मला असं म्हणायचंय की 41,000 खाली तुम्ही क्विक पुट मध्ये बसायला इथे चांगलं तुम्हाला संधी मिळेल. 40,800 पर्यंत म्हणजे 300 पॉईंट मिनिमम डाऊन साईडला मिळू शकतात. आणि इनकेस मार्केट 41,150 किंवा 200 धरून चाला च्या वरती जायचा प्रयत्न करतोय तर तो एकदा पुन्हा वर जाईल, तिथून फिरू शकतो. 41,200 वरती सस्टेन होणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये कॉल साईडचा विचार करू शकता. परंतु थोडक्यात मी एक गोष्ट तुम्हाला इथे ऑब्झर्व केली ती सांगेल की सोमवारी खूप सारा कॉल साईडचा विचार करू नका. कॉल मध्ये असाल, समजा सोमवारी मार्केट गॅप अप झालं चुकून, तर प्रॉफिट बुकिंगला तुमचा भर असला पाहिजे. 1,001% ट्रॅप होऊ शकता जर तुम्ही कॉल घेऊन थांबला तर. ओके, तर यानंतर ना आपण थोडं जाऊया पुढे फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय आपण इथे पाहणार आहोत, जेणेकरून पुढचं अनालिसिस आपल्याला करायला येईल फिन निफ्टीमध्ये. तत्पूर्वी सांगणार आहे गोष्ट की तुम्हाला बऱ्याच वेळेला आम्ही टेलिग्रामला ट्रेड देताना तिथे एक्सपायरी देत असतो, मुद्दाम व्हॅलिडिटी देत असतो. व्हॅलिडिटी, ती व्हॅलिडिटी का असते, तर मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की एका सर्टन टाईममध्ये जर मोमेंटम नाही आला तर तो रेंगाळत राहतो आणि आपले सगळे ट्रेड हे मोमेंटम ट्रेड असतात, जेणेकरून फास्टमध्ये एंट्री आणि टार्गेट आपल्याला तिथे अचीव्ह होतात. एक्सपायरी व्हॅलिडिटी संपणे म्हणजे तिथे तुम्ही शांत राहणे किंवा ट्रेड न घेणे असा अर्थ होतो, कारण बऱ्याच जणांचे प्रश्न आले होते त्या रिगार्डिंग. 18,462 आज फिन निफ्टीचं क्लोजिंग आहे या वीकचं. याच्यामध्ये मागचे दोन्ही वीक स्ट्रॉंग क्लोजिंग दिलेलं आहे
18500 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स पॉइंट असेल फिन निफ्टी साठी सोमवारी याच्यामध्ये. तर याच्यानंतर छोट्या टाइम फ्रेमला आपण जाऊया आणि पाहूया याच्यामध्ये काय दिसते आपल्याला. 1 2 3 4 पाचवा दिवस आहे फिन निफ्टी मध्ये बुलिश मार्केट राहण्याचा. तर मी तुम्हाला इथे अशी गोष्ट सांगेल की आता फिन निफ्टी मध्ये कुठल्याही कंडिशन मध्ये मोठी पोझिशन कॅरी करू नका, कारण ही पोझिशन जर तुम्ही कॅरी केली तर तुम्ही तिथे ट्रॅप होऊ शकता. ओके, तर इथे तुम्हाला फिन निफ्टीवर काम करायचं. याच्यामध्ये फिन निफ्टीमध्ये थोडं कॉशियस राहा. डेली कॅन्डल्स आपण लावूया थोडे फिन निफ्टीमध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल की याच्यामध्ये काय करायचं. ओके, आपण मोस्टली डेलीमध्ये शिफ्ट झालेलो आहोत. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, मला असं वाटतं की सोमवारच्यासाठी 18500 हा क्विक रेजिस्टन्स पॉईंट असेल फिन निफ्टीला आणि 18400 हा सपोर्ट पॉईंट. 18400 ब्रेक करतोय तर तुम्ही डाऊन साईडचा क्विक विचार करा, 18500 क्रॉस केला तर पुन्हा तुम्ही कॉल साईडचा विचार करा. परंतु निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी तिघांमध्येही सध्या मला असं वाटतंय की बुलिश राहणं उचित राहणार नाही. शेवटी तुमचं पण अनालिसिस महत्वाचं आहे. मला जे काही छोटं मोठं नॉलेज आहे त्याबद्दल मी सांगेल की अशा गोष्टी आपण केल्या तर आपण चांगला प्रॉफिट जाऊ शकतो. पुट साईडला फोकस ठेवा. यानंतर ना काही स्टॉक्सची चर्चा करूया. दोन बाईंग साईड दोन सेलिंग साईडचे काही स्टॉक्स देतो जेणेकरून तुम्हाला सोमवारी ट्रेड घ्यायला सोपं जाऊ शकतं. काल जे आम्ही स्टॉक दिले होते 4, त्यापैकी 3 स्टॉकमध्ये भन्नाट रॅली मिळाली. ते 3 स्टॉक कुठले होते यांची नावाखाली तुम्ही कमेंटमध्ये टाकायची आहेत. मित्रांनो, सोमवारसाठी पहिला स्टॉक असेल तुम्हाला मुथट कॅपिटल लिमिटेड. ओके, मुथट कॅपिटल सर्व्हिसेस याच्यामध्ये आपल्याला आहे. याच्यामध्ये आम्हाला दिसतोय की 279 याच्यामध्ये क्लोजिंग आहे. तर 279 वरती आहे क्लोजिंग, 280 वरती आपण याच्यामध्ये तेजीचा विचार करायला हरकत नाहीये. याच्यानंतर ना पुढे आपण जाऊया सिंजिन इंटरनॅशनल लिमिटेड. सिंजिन मध्ये पण आम्हाला असं दिसतोय की छान ब्रेकआउट भेटतोय. 604.65 क्लोज झालेला आहे, 608 वरती याच्यामध्ये तुम्ही पुन्हा अपसाईडचा विचार करायला हरकत नाहीये. छान रॅली तो देऊ शकतो. यानंतर इन केस मार्केट जर डाऊन साईडला राहिलं तर त्याच्यासाठी पहिली स्क्रिप्ट असेल बाटा इंडिया लिमिटेड. बाटा इंडियामध्ये आम्हाला 1400 क्लोजिंग भेटलेलं आहे. 1402 क्लोजिंग आहे. 1400 खाली याच्यामध्ये पुन्हा जोरदार सेलर्स क्रिएट होतील आणि जोरदार पडू शकतो. स्पेशली याला थोडा ऑब्झर्व करायचा आहे तुम्हाला. 4 नंबरची स्क्रिप्ट असेल तुमच्या स्टडीसाठी रॅडिको खेतान लिमिटेड. रॅडिको खेतान मध्ये आम्हाला सेलिंग प्रेशर क्रिएट होताना दिसतोय. 1152 ला आज थांबलेलं आहे. 1148 खाली पुन्हा एकदा सेलर्स याच्यामध्ये अग्रेसिव्ह होताना दिसतील. मित्रांनो, अशा प्रकारे हे 4 स्क्रिप्ट दिल्या होत्या, त्यांची नावं तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करा आणि सोमवारी त्या प्रकारे ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून काय हवं असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्हालाही असं आमच्याकडून डिटेल माहिती हवी आहे, ट्रेड्स हवे असतील तर तुम्ही आमच्या अंतर्गत एक डिमॅट ओपन करू शकता, जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न तुम्हाला तिथे विचारता येऊ शकतात. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी एका नवीन अपडेटसह. धन्यवाद.